नमस्कार मित्रांनो ई e लर्निंग एज्युकेशन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे सराव संच एक पॉईंट दोन भाग दोन जर या व्हिडिओचा भाग एक बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तिथून तुम्ही ते बघू शकता तर चला आजचा टॉपिक सुरू करूया प्रश्न क्रमांक चार आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की ए पी छेद पी बी बरोबर एक्युच्छेद क्यू सी तर इथे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर आपल्याला ए पीछेद पी बी बरोबर एक्युछेद क्यू सी हे गुणोत्तर दाखवायचे आहे तर उकल बघूया त्रिकोन ए पी क्यूमध्ये कोण ए पी क्यू बरोबर साठ अंश आणि त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर साठ अंश दिलेले आहेत या दोन्ही कोणाचा कोण साठ अंशाचा आहे म्हणून कोण ए पी क्यू सुसंगत कोण ए बी सी होईल याला कारण देऊ शकता संबंधित त्रिकोणाचे कोण तर हे दोन्ही कोण सुसंगत असल्यामुळे पी क्यू समांतर बी सी होईल व रेषा पी बी ही छेदिका आहे म्हणून त्रिकोण ए बी सीमध्ये पी क्यू समांतर बी सी आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमायानुसार इथे गुणोत्तर मिळेल ए छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी तर इथे कारांमध्ये लिहायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तर हेच आपल्याला दाखवायचे होते का ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे गुणोत्तर एक एकाच प्रमाणात आहे प्रश्न क्रमांक पाच समलंब चौकन ए बी सी डीमध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी जर ए पी बरोबर पंधरा पी डी बरोबर बारा क्यू सी बरोबर चौदा तर वी क्यूची किंमत इथे आपल्याला काढायची आहे तर चला उखल बघूया समलंब चौकन ए बी सी डीमध्ये ए पी बरोबर पंधरा पी डी बरोबर बारा क्यू सी बरोबर चौदा व बी क्यूची किंमत आपल्याला इथे काढायची आहे इथे बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी हे दिलेले आहेत म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार गुणोत्तर मिळेल ए पी छेद पी डी बरोबर बिक्यू छेद क्यू सी किमती भरल्यास आपल्याला मिळेल पंधरा छेद बारा बरोबर बीक्यू छेद चौदा तिरपा गुणाकार केल्यास आपल्याला इथे मिळेल तर आपल्याला इथे मिळेल चौदा गुणीला पंधरा छेद बारा बरोबर बीक्यू पंधरामध्ये तीनचा पाच वेळा आणि बारामध्ये चार वेळा भाग जातो तर आपल्याला इथे मिळेल बिक्यू बरोबर चौदा गुणीला पाच छेद चार तर इथे चौदामध्ये दोनचा सात वेळा आणि चारमध्ये दोन वेळा भाग जातो तर आपल्याला इथं मिळेल सात गुणीला पाच छेद दोन सात गुणीला पाच म्हणजेच पस्तीस छेद दोन पस्तीस छेद दोन म्हणजेच सतरा पॉईंट पाच तर इथे बिक्यूची किंमत मिळाली आहे बिक्यू बरोबर सतरा पॉईंट पाच प्रश्न क्रमांक सहा आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून क्यूपीची किंमत काढा तर चला उकल बघूया त्रिकोण एम एन पी मध्ये एम एन बरोबर पंचवीस एन पी बरोबर चाळीस एम की बरोबर चौदा व क्यू पीची किंमत आपल्याला इथे काढायची आहे इथे रेक एन क्यू हा कोण एम एन पीचा दुभाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुणधर्मानुसार गुणोत्तर मिळेल एम एन छेद एन पी बरोबर एम क्यू छेद क्यू पी किमती भरल्यास आपल्याला इथे मिळेल पंचवीस छेद चाळीस बरोबर चौदा छेद क्यू पी तिरपा गुणाकार केल्यास आपल्याला इथे मिळेल क्यू पी पंचवीस बरोबर चौदा गुन्हेला चाळीस तर इथे मिळेल क्यू बरोबर चौदा गुन्हेला चाळीस छेद पंचवीस चाळीसमध्ये पाचचा आठ वेळा आणि पंचवीसमध्ये पाच वेळा भाग जातो तर आपल्याला इथे मिळेल चौदा गुन्हेला आठ छेद पाच बरोबर चौदा गुन्हेला आठ म्हणजे बारा छेद पाच एकशे बारा छेद पाच म्हणजेच बावीस पॉईंट चार तरीते ची में चार। साथ जर समंतर समंतर तर इथे क्यू पीची किंमत मिळाली आहे क्यू पी बरोबर बावीस पॉईंट चार प्रश्न क्रमांक सात आकृतीमध्ये जर ए बी समांतर सी डी समांतर ए फी तर एक्सची किंमत काढा व ची किंमत काढा तर इथे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर एक्सची व ची किंमत काढायची आहे तर चला उकल बघूया आकृतीमध्ये बी डी बरोबर आठ डी एफ बरोबर चार ए सी बरोबर बारा व सीई बरोबर एक्स म्हणजेच आपल्याला इथे एक्सची किंमत काढायची आहे इथे तीन समांतर रेषा म्हणजेच ए बी समांतर सी डी समांतर एफ ई दिलेले आहेत म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्मानुसार गुणोत्तर मिळेल बी डी छेद डी एफ बरोबर ए सी छेद सीई किंमती भरल्यास आपल्याला इथे मिळेल आठ छेद चार बरोबर बारा छेद एक्स तिरपा गुणाकार केल्यास मिळेल एक्स गुणिला आठ बरोबर बारा गुणीला चार तर आपल्याला इथे मिळेल एक्स बरोबर बारा गुणीला चार छेद आठ चारचा आठमध्ये दोन वेळा भाग जातो तर आपल्याला इथे मिळेल बारा छेद दोन बारा हा दोन ते सहा वेळा कटेल तर आपल्याला इथे मिळेल बरोबर सहा तर इथे एक्स बरोबर सहा आता आपल्याला एईची किंमत काढायची आहे तरी ते ए म्हणजे एई बरोबर ए सी अधिक सीई सीची किंमत आहे बारा आणि सीईची किंमत आहे एक्स तरी ते एक्सची किंमत आहे सहा बारा अधिक सहा म्हणजेच अठरा म्हणून एईची किंमत आहे एई बरोबर अठरा प्रश्न क्रमांक आठ त्रिकोण एलेमेनमध्ये किरण एम टी हा एलेमेनचा दुबाचा आहे जर एल एम बरोबर सहा एम एन बरोबर दहा टी एन बरोबर आठ तर दिलेल्या माहितीच्या आधारावर ची किंमत इथे आपल्याला काढायची आहे तर चला उकल बघूया त्रिकोन एलेमेनमध्ये एल एम बरोबर सहा एम एन बरोबर दहा टी एन बरोबर आठ व एल टीची किंमत आपल्याला इथे काढायची आहे किरण एम टी हा कोण एलेवनचा दुभाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुणधर्मानुसार गुणोत्तर मिळेल एल एम छेद एम एन बरोबर एल टी छेद टी एन किमती भरल्यास आपल्याला इथे मिळेल सहा छेद दहा बरोबर एल टी छेद आठ तिरपा गुणाकार केल्यास मिळेल आठ गुन्ह्याला सहा बरोबर दहा गुन्हेला एल टी तर आपल्याला इथे मिळेल एल टी बरोबर आठ गुन्हेला सहा छेद दहा आठ गुणिला सहा म्हणजे अठ्ठेचाळीस छेद दहा अठ्ठेचाळीस छेद दहा म्हणजेच चार पॉईंट आठ तर इथे एल टीची किंमत मिळाली आहे एल टी बरोबर चार पॉईंट आठ प्रश्न क्रमांक नऊ त्रिकोन ए बी सीमध्ये रेक बी डी हा कोण ए बी सीचा दुबाजक आहे जर ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक्स अधिक पाच ए डी बरोबर एक्स वजा दोन डी सी बरोबर एक्स अधिक दोन तर एक्सची किंमत आपल्याला इथे काढायची आहे तर उकल बघूया त्रिकोन ए बी सीमध्ये ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक्स अधिक पाच ए डी बरोबर एक्स वजा दोन व डी सी बरोबर एक्स अधिक दोन दिलेली आहेत इथे रेक बी डी हा कोण ए बी सीचा दुबाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुणधर्मानुसार गुणोत्तर मिळेल ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी किमती भरल्यास आपल्याला इथे मिळेल एक्स छेद एक्स अधिक पाच बरोबर एक्स वजा दोन छेद एक्स अधिक दोन तिरपा गुणाकार केल्यास आपल्याला इथे मिळेल एक्स अधिक दोन गुन्हिला एक्स बरोबर कंसात एक वजा दोन गुन्हिला कंसात एक्स अधिक पाच तर आपल्याला इथे मिळेल एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बरोबर या एक्सचा एक्स अधिक पाचला गुणाकार केल्यास इथे मिळेल एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स वजा दोनचा एक्स अधिक पाच या कोणसाला गुणाकार केल्यास आपल्याला इथे मिळेल वजा दोन एक्स वजा दहा तरी ते एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग कॅन्सल होऊन जाईल इथे मिळेल दोन एक्स बरोबर पाच एक्स वजा दोन एक्स म्हणजे तीन एक्स वजा दहा तरी ते दोन एक्स वजा तीन एक्स बरोबर वजा दहा दोन एक्स वजा तीन एक्स म्हणजे वजा एक्स बरोबर वजा दहा इथे वजा वजा कॅन्सल होऊन जाईल इथे मिळेल एक्स बरोबर दहा तर इथे एक्सची किंमत मिळाली आहे दहा प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहामध्ये रेक पी आर समांतर रेक डी एफ हे सिद्ध करण्यासाठी काही रिकाम्या चौकटी दिल्या आहेत तर दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या रिकाम्या चौकटी आपल्याला भरून पूर्ण करायचे आहे तर सिद्धतामध्ये त्रिकोन एक्स मदे डी एमध्ये पी, पी बर क्यू समांतर डीई हे पक्ष आहे म्हणजे दिलेले आहेत त्रिकोण एक्स डी एमध्ये पी क्यू समांतर डीई असल्यामुळे प्रमाणाचे मूलभूत प्रवाईनुसार गुणोत्तर मिळेल एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई तसेच त्रिकोन एक्स सी एफमध्ये क्यू आर समांतर ई एफ आहे हे पक्ष आहे म्हणजे दिलेले आहेत तर या चौकटीत येईल पक्ष तर त्रिकोण एक्स सी एफमध्ये क्यू आर समांतर ई एफ आहे म्हणून प्रमाणाचे मूलभूत प्रमेयनुसार गुणोत्तर मिळेल एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ तर इथे कारांमधील लिहायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तर इथे समीकरण एक व समीकरण दोनमध्ये या बाजूंचे गुणोत्तर सारखे आहे म्हणून उरलेल्या बाजूचे गुणोत्तर पण सारखे होतील म्हणून समीकरण एक व समीकरण दोन वरून आपल्याला इथे मिळेल एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ यांचे गुणोत्तर एकाच प्रमाणात आहे म्हणून रेक पी आर समांतर रेक डी एफ आहे याला कारण आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास तर अशा प्रकारे या रिकाम्या चौकटी भरून हा प्रश्न सोडवायचा होता प्रश्न क्रमांक अकरा त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर ए सी कोण बी व कोण सीचे दुभाजक बाजू ए सी व बाजू ए बी यांना अनुक्रमे बिंदू डी व ईमध्ये e छेदतात तर सिद्ध करा की रेक ई डी समांतर रेक बी सी आहे तर आपल्याला इथे दिलेल्या माहितीच्या आधारावर आकृती काढून रेक ई डी समांतर रेक बी सी हे दाखवायचे आहे तर उकल बघूया त्रिकोण ए बी सीमध्ये किरण बी डी हा कोण बीचे व किरण सी हा कोण सीचे दुभाजक आहे रेक ए बी बरोबर रेक ए सी हे दिलेले आहेत तर आपल्याला सिद्ध करायचे आहे रेक ई डी समांतर रेक बी सी तर इथे आपण एक रचना करूया बिंदू डी हे जोडून घेऊया ए बी बरोबर ए सी याला देऊ समीकरण क्रमांक एक याला कारण आहे पक्ष म्हणजे हे आपल्याला दिलेले आहेत किरण बी डी हा कोण बी चे दुभाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुंधर्मानुसार गुणोत्तर मिळेल ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी याला देऊ समीकरण क्रमांक दोन आणि किरण सीई हा कोण चे दुभाजक आहे म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुंधर्मानुसार इथे गुणोत्तर मिळेल ए सी छेद बी सी बरोबर एई छेद बीई याला देऊ समीकरण क्रमांक तीन तरी समी 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 हो ते समीकरण हो समी एकमध्ये ए बी बराबर ए सी आहे म्हणून समीकरण एकमुळे समीकरण दोन व समीकरण तीनची डावी बाजू हे सारखी होईल जेव्हा डावी बाजूसारखी आहे तर समीकरणाच्या उजव्या बाजू पण या सारख्या होईल म्हणून समीकरण एक दोन व तीनवरून आपल्याला इथे गुणोत्तर मिळेल ए डी छेद डी सी बरोबर एई छेद बीई यांचे गुणोत्तर एकाच प्रमाणात आहे म्हणून ई डी समांतर बी सी आहे याला कारण आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमायाचा व्यत्यास तर मित्रांनो अशा प्रकारे समृद्ध या पाठातील सरावसांचे एक पॉईंट सोडवायचे होते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनेलमध्ये नवीन आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहण्याकरिता खूप